नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. सातारा जिल्ह्यात चोरट्यांनी चक्क पीपीई किट घालून केली चोरी. सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात चोरट्यांनी कोरोना परिस्थितीचा फायदा घेत ज्वेलरीच्या दुकानात चक्क पीपीई किट घालून चोरी केली आहे. फलटण शहरातल्या रविवार पेठेत कंटेनमेंट झोन आहे, इथे वर्दळ कमी असल्याचे पाहून चोरट्यांनी ज्वेलरीचे दुकान फोडले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चोरटेही जागरूक झाले आहेत. त्यांनी फलटण मधील मध्यवस्तीच्या रविवार पेठेत पीपीई किट घालून तब्बल 1.5 किलो सोन्यावर डल्ला मारला आहे. मायक्रो कंटेनमेंट झोन लगत असलेल्या भागात ही घटना घडली असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. सराफी दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी 20 लाख रुपये किमतीचे 78 तोळे सोने लांबवले. या घटनेने खळबळ उडाली आहे. फिर्यादी स्वप्नील आणि शाह यांचं रविवार पेठमध्ये हिरालाल कांतीलाल सराफ नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते दिनांक 5 जुलै रोजी पहाटे काही अज्ञात चोरट्यांनी बेसमेंटमधील भिंतीला भगदाड पाडून त्याद्वारे दुकानात प्रवेश करून जवळजवळ सुमारे 78 तोळे सोने त्यांनी लंपास केलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये काही 3 इसम कैद झालेले आहेत. त्यांच्या हालचाली कैद झालेल्या आहेत. त्यांनी रेनकोट सदृश्य मास्क आणि डोक्याने कव्हर केलेलं आहे आणि त्याबाबतचा फिर्याद स्वप्नील शहाने दिलेली आहे. त्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे. त्याबाबत तपास फलटण शहर पोलीस ठाण्याकडून चालू आहे. नागरिकांमध्ये चर्चा आहे की त्यांनी पीपीई किट घातलेलं आहे, तर या संदर्भात काय सांगा? पीपीई किट असं म्हणता येणार नाही, कारण पॅन्ट खाली मोकळी दिसत आहे, म्हणून फक्त शर्ट कव्हर केलेला आहे आणि काही मास्क वगैरे काही ठिकाणी वापरलेले आहे. युवा नेते माननीय जयदीप कदम यांच्या जन्मदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही वाढदिवस साजरा न करता, कोणतेही डिजिटल न लावता गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वाटप करत असताना माननीय धर्मेश पाटील आणि महेश कदम, संजय जाधव, विजय चव्हाण, जयदीप वाघमारे, चिक्या पाटील, अजय पवार यांची उपस्थिती लाभली. ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या हॉस्पिटलमधून कोरोनाबाधित रुग्ण फरार. ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये सुरू केलेल्या कोविड-19 हॉस्पिटलमधून एक रुग्ण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरार झालेला रुग्ण 71 वर्षांचा असून त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने स्वतःहून चालता येत नाही. अशा परिस्थितीत रुग्ण गायब कसा होऊ शकतो असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी विचारला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी कासार वडवली पोलीस ठाण्यात भेट दिली असून याबाबत झालेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली असून पालिका प्रशासनाला ताशेरे ओढले आहेत. 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये शहीद सुरेश चव्हाण यांच्या 21व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोरोली 3 येथे रक्तदान शिबिर पार पडले. गत 4 वर्षांपासून शहीद सुरेश चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोली 3 येथे शहीद सुरेश चव्हाण कला व क्रीडा मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. संयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्याला कुकर व 5 लिटर पाण्याचा जार देण्यात आला. सुधा मॅटर्निटी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद. डॉक्टर हेमंत तडसरकर व डॉक्टर सुषमा तडसरकर यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते. स्वतः हे डॉक्टर दाम्पत्य नियमित रक्तदान करत असतात. चांगलं कार्य करत असताना कोणतंही निमित्त न शोधता चांगलं कार्य करत लोकांनी आपली मानवता जपायला पाहिजे असं ते वज्रधारीशी बोलताना म्हणाले. या उपक्रमास विटे आणि परिसरातील लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. इंदोरीकर महाराजांची वैयक्तिक बदनामी करणे हा आमचा हेतू नाही, ॲडव्होकेट रंजना गवांदे. इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीचे विधान केल्यानंतर अनेकांनी इंदोरीकर महाराजांचे समर्थन केले आहे तर काहींनी विरोधही केला आहे.
इंदोरीकर महाराजांवर याबाबत गुन्हा दाखल व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ॲडव्होकेट रंजना गवांडे यांनी पाठपुरावा केला होता व आता इंदोरीकर महाराजांची वैयक्तिक बदनामी करणे आमचा हेतू नसल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट रंजना गवांडे यांनी सांगितले आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही आहेत व त्यांनी कीर्तनातून समविषम भाषा वापरल्याचा ठपका धरत थेट संगमनेर कोर्टात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. याबाबत महाराज अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. आम्ही कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत करतो असे ॲडव्होकेट रंजना गवांडे यांनी सांगितले आहे. इंदोरीकर महाराजांची वैयक्तिक बदनामी करणे हा आमचा हेतू नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. She's the one who's in charge. She's the one.